बेळगाव जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी यांचे काम कौतुकास्पद। गृहमंत्री बसवराज बोमई कोगनोळी सीमा नक्याला भेट। बेळगाव जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी यांचे काम कौतुकास्पद असून यांच्यामुळेच कर्नाटकात कोरोनाला आळा बसला आहे। कर्नाटक लगत असणाऱ्या महाराष्ट्रात कोरोनाची लागण संख्या जास्त असल्याने महाराष्ट्रातील प्रवाशांना कर्नाटकात प्रवेश बंद केला आहे, असे मनोगत कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोमई यांनी व्यक्त केले। कोगनोळी तालुका निपाणी येथे सीमा तपासणी नाक्याला भेटी प्रसंगी ते बोलत होते। यावेळी त्यांच्या समवेत आमदार महातेश कवटगिमठ, आईजी राघवेंद्र सुहास, आईजी लंकेश कुमार, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी, सहायक जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी, जिल्हाधिकारी डॉक्टर बी एस बोमनहाळी, जिल्हा पंचायत सीईओ राजेंद्र केवी, जोल्ले उद्योग समूहाचे बसवप्रसाद जोल्ले उपस्थित होते। पुढे बोलताना गृहमंत्री बोमई म्हणाले, निपाणी तालुक्यातील पोलीस व अधिकारी रात्रंदिवस काम करत आहेत। जवळच असणाऱ्या महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढले असल्याने या सीमा तपासणी नाक्यावर जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे। सध्याही पास सेवा बंद आहे म्हणून गर्दी कमी झाली आहे। गर्दी कमी झाली म्हणून दुर्लक्ष करू नये। या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची तपासणी करून घ्यावी। या ठिकाणी काम करणारा प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी मानवतेचे दर्शन दिले आहे। सीमा भागातून चोरवाटेने येणाऱ्या लोकांच्यावर निर्बंध घालण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्या, यासह अन्य सूचना यावेळी गृहमंत्री बसवराज बोमई यांनी केल्या। यावेळी चिखोडी DYSP मनोज कुमार नाईक, निपाणी मंडल पोलीस निरीक्षक संतोष सत्यनाईक, निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक BS तळवार, चिखोडी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विठ्ठल शिंदे, प्रांताधिकारी रवींद्र कर्लिंगनावर, तहसीलदार प्रकाश गायकवाड, निपाणी तालुका पंचायत अधिकारी मल्लिकार्जुन उळागड्डी, नोडल अधिकारी प्रीतम नसलापुरे, उपतहसीलदार अभिजित भोंगाळे यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते।